हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण जो ट्वेल्थ चॅप्टर आहे सिंपल मशीन्स त्याचे क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरू करूया आपल्या क्वेश्चन आन्सरला ट्वेल्थ चॅप्टर सिम्पल मशीन्स फर्स्ट क्लासिफाय द फॉलोविंग ॲज अ लिवर अ पुली अँड अँड इन्क्लाइन प्लेन याच्यामध्ये आपल्याला या ज्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत पुढे त्या क्लासिफिकेशन करायचं आहे त्याचं वर्गीकरण करायचं आहे सो अ वेज अ निडल स्टेअर केस स्लाईड द विल ऑफ अ फ्लॅग पोल दॅन नट क्रॅकर्स सीजर्स ओपनर ॲक्स क्रेन आणि नाईफ ओके सो लिव्हरमध्ये येणार नट क्रॅकर्स सिजर आणि ओपनर देन पुली द विल ऑफ अ फ्लॅग पोल आणि क्रेन हे पुली आहे इन्क्लायन प्लेनमध्ये स्टेअर केस आहे स्लाइड आहे वेज आहे निडल एक्स आणि कनाईफ हे इन्क्लायन प्लेन आहेत ओके द नेक्स्ट फील इन द ब्लँक्स यूजिंग द प्रॉपर वर्ड अँड कम्प्लीट द से स्टेटमेंट सो फर्स्ट द फलक्रम इन द सेंटर द लोड ऑन अदर साईट अँड द एफट ऑन द अदर साईट मेक अ लिवर ऑफ फर्स्ट ऑर्डर हे फर्स्ट ऑर्डर लिवर ऑफ फर्स्ट ऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधलं फलक्रम लोड आणि एफर्टचं जे पोझिशन आहे ते आपल्याला सांगितलं आहे देन सेकंड द लोड इन द सेंटर द फलक्रम ऑन वन साईड अँड द एफर्ट ऑन द अदर साईड मेक अ लिवर ऑफ द सेकंड ऑर्डर हे सेकंड ऑर्डरचं आहे लिवर ऑफ सेकंड ऑर्डरमध्ये ओके देन द एफर्ट इन द सेंटर द फलक्रम ऑन वन साईड अँड द लोड ऑन द अदर साइड मेक अ लिवर ऑफ द थर्ड ऑर्डर हे थर्ड ऑर्डरमधलं आहे ओके दॅन नेक्स्ट क्वेश्चन विच मशीन्स विल यू यूज टू डू द फॉलोइंग वर्क राईट देअर टाईप्स ठीक आहे कोणत्या मशीन्स यूज केल्या जातात पुढील काम करण्यासाठी सो फर्स्ट टू रिमूव द लीड ऑफ अ टीन म कोणतं मशीन यूज केलं जातं कॅन ओपनर आणि मशीन जे आहे ते कॅन ओपनर आणि त्याचा प्रकार जो आहे तो इन्क्लाइन प्लेन देन टू लिफ्ट ब्रिक्स टू द टॉप ऑफ अ टॉल बिल्डिंग ओके मशीन आहे व्हील अँड द रोप आणि टाईप आहे पुली ठीक आहे देन टू कट व्हेजिटेबल्स मशीन आहे नाईफ टाईप आहे व्हेज देन टू ड्रॉ वॉटर फ्रॉम अ वेल मशीन व्हील अँड रोप आणि टाईप पुली देन टू होल्ड अ पापड फॉर रोस्टिंग इट मशीन आहे पेअर ऑफ टंग्स आणि टाईप आहे

आणि त्यांचं जा स्ट्रक्चर जे आहे ते इझी असतं ठीक आहे तर अशा मशीन्सनं आपण सिम्पल मशीन्स बोलतो एक्झाम्पल द नेल कटर बॉटल ओपनर ठीक आहे देन मेन्शन द ॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग अ मशीन मशीन यूज करायचं आहे सो ॲडव्हांटेजेस ऑफ यूजिंग मशीन आर ॲज फॉलोज मशीन्स आर यूज फॉर रिड्युसिंग एफर्ट मशीनमुळे एफर्ट जे आहे कष्ट जे आहेत ते कमी होतात दे सेव्ह अवर टाईम अँड डू मोर वर्क इन लेस टाईम ते आपली वेळ जी आहे ती वाचवतं आणि कमी वेळेत काम जे आहे ते आपलं करून देतं देन नेक्स्ट क्वेशन वॉट इज मीन बाय कॉम्प्लेक्स मशीन कॉम्प्लेक्स मशीन म्हणजेच काय सो द मशीन्स विच हॅव मेनी पार्ट्स अँड कॅरी आउट मेनी प्रोसेसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क अँड देअर पार्ट्स आर जॉईंट टू वन अनेदर मशीन्स ज्यांना खूप पार्ट्स असतात ठीक आहे आणि भरपूर प्रोसेस जे आहेत ते करावे लागतात फॉर कम्प्लिटिंग अ टास्क आणि त्या एकमेकांशी जॉईंट असतात देअर फॉर धीस मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स एक्झाम्पल स्विंग मशीन मिक्सर ठीक आहे देन वॉट इज अ लिवर हाव आर द ऑर्डर्स ऑफ द लिवर डिटमाइन लिवर काय आहे आणि त्याचे ऑर्डर्स फर्स्ट लिवर इज अ सिम्पल मशीन इट हॅज थ्री कंपोनंट्स दॅट इज फलक्रम लोड आणि एफर्ट याचे तीन कंपोनंट आहेत फलक्रम लोड आणि एफर्ट Uh, order of le uh, lever is determinant on the basis of effort fulcrum and load okay? so lever of first order the fulcrum is in the center load at one end and effort at the other end okay? then the lever, uh, lever of second order the load is in the center the fulcrum on one side and effort on other side then third lever of the third order the effort is in the center the fulcrum on one side and the load on other side okay then move to the next question why is this so first travelers bags have will जे ट्रॅव्हलर्स बॅग्स असतात त्यांना व्हील का असतं चाका का असतात सो अन्सर ट्रॅव्हलर्स बॅग्स हॅव व्हील्स जस्ट बिकॉज ऑफ इझी मुवमेंट ऑफ बॅग्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती बॅग मूव करण्यासाठी हलवण्यासाठी त्यांना त्याचा उपयोग होतो आणि ते सोपं पडतं इट कन्व्हिनियंट अँड इझी टू लिफ्ट बॅग फ्रॉम वन अँड टू अदर इन अपवर्ड डायरेक्शन हे अपवर्ड डायरेक्शन तर मध्ये जर आपल्याला ती बॅग घ्यायचे असेल तर ते आपल्याला कन्व्हिनियंट आणि इझी पडतं ओके नेक्स्ट क्वेश्चन मशीन्स हॅव टू बी मेंटेन मशीन्स मेंटेन ठेवणं का गरजेचं आहे आन्सर पार्ट्स ऑफ मशीन रब अगेन्स्ट वन अन अदर व्हॅन दे आर यूज्ड ठीक आहे पा मशीनचे पार्ट हे रब होतात एकमेकांवर घासले जातात जेव्हा ते यूज होतात सॉईल डस्टी पार्ट क्रिएट मोर फ्रिक्शन सम पार्ट्स अफेक्टेड बाय द वेदर रस्ट अँड इरॉइड ओके नंतर मशीन गेट डॅमेज और बिकम यूजलेस ड्यू टू सच वेअर अँड टेअर आणि त्याचे त्याला डस्ट लागलं किंवा ते पा ते पाट एकमेकांवर घासले गेले तर काय होतात त्या मशीन्स ज्या आहेत त्या डॅमेज होण्याची शक्यता आहे ठीक आहे टू अवॉइड धिस इट इज नेसेसरी टू मेंटेन अँड टेक केअर ऑफ मशीन्स आणि हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर आपल्याला मशीन मशीन, मशीन जी आहे या मशीनची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे Then a cycle is said to be a complex machine. Cycle a complex machine ka mantat? Answer A cycle is a complex machine because its parts are joined to one another. Cycles is a part joint The structure is complicated. There is a structure complicated Hence, a cycle is said to be complex machines. Okay. Next, name the reverse mentioned in the following page. Identify the fulcrum, load, and effort of each. अँड से विच टाईप ऑफ लेबर इट इज ओके सो खाली आपल्याला पॅसेज दिलाय आणि फलग्रम लोड एफर्ट जे आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि कोणत्या टाईपचं लेबर आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे पॅसेज पूर्ण वाजते रवी अँड सविता सीट ऑन अ सी सॉ इन अ गार्डन सी सॉ हे आपलं पहिलं मशीन इन द मेन टाइम अ गार्डनर इज ट्रीमिंग ट्रीज इन ट्र द garden he puts the leaves and other garbage in the wheelbarrow uh, later Ravi gets thirsty and uh, and he buys lemon sharbat and he buys lemon sharbat the sharbat seller cut the lemon and squeeze uh, and squeezes it using a lemon squeezer then they cut killer okay Honey? Uh, ते जे आहे ते पिळं ही पुट स्मॉल पीसेस ऑफ आईस इन द ग्लास विथ द हेल्प ऑफ टंग्स त्याने टंगच्या मदतीने आईस जो आहे तो लहान त्याच्यात टाकला ठीक आहे okay. सो ह्याच्यात कोणकोणते वड आहेत बघा सी सॉ आहे मशीन त्याच्यानंतर सीझर ओके okay? देन मशीन अँड सीजर जे आहे ठीक आहे सो so, मशीन अँड सीजर आहे फर्स्ट लेअर ऑफ ऑर्डर फर्स्ट ऑर्डर ऑफ लेअर ठीक आहे फलक्रम इज इन द सेंटर लोड इज ॲट वन एंड अँड व्हायल द एफर्ट इज ॲट अदर एंड ओके इथे सीझर झालं आहे हे स्क्विझर आहे ओके लेमन स्क्विझर एस क्यू यू डबल ई झेड ई आर सेकंड मशीन जी आहे ती स्क्विझर आहे नॉट सीझर ठीक आहे इथे स्पेलिंग मिस्टेक झाले तर ती करेक्ट करायची तुम्हाला देन थर्ड व्हील बैरो व्हील बैरो जे है तो व्हील लेमन स्क्विजर पुनः थे लेमन स्क्विजर है लेवर ऑफ सेकेंड ऑर्डर ठीक है द लोड इज इन सेंटर द फलक्रम ऑन वन साइड एंड द एफ ऑन अदर साइड देन फिफ्थ टंग्स है टंग है थर्ड ले थर्ड ऑर्डर मधे लेवर ऑफ थर्ड ऑर्डर याचं जे पोझिशन आहे ती द एफर्ट इज इन द सेंटर द फलक्रम ऑन दी वन साईड अँड लोड ऑन दी अदर साईट ठीक आहे सो फ्रेंड्स इथे जो आपला ट्वेल्थ चॅप्टर आहे सिम्पल मशीन्स त्याचेही क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट झालेले आहेत होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो नक्कीच आवडत असावा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरही क्लिक करा चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे